बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यात निंबादेवी संस्थान निंबुळा इथं 105 जोडप्यांनी महायज्ञ करून सरकारला जागं करण्यासाठी निंबाईकडे साकडं घातलंय. राज्यातील जिल्हा परिषदांची शाळांची खस्ता हालत पाहता शाळांचे खासगीकरण न करता सरकारी शाळांचा दिल्ली पॅटर्न राबवा नांदुरा कृषी उत्पन्न बाजार समितीनं सुरू केलेली शेतकरी कन्यापुत्र अभ्यासिका उपक्रम राज्यभर राबवा त्याचबरोबर गाव तिथं अभ्यासिका सुरू कराव्या या मागण्यांसाठी नांदुरा परिसरातील नागरिकांनी सरकारला सद्बुद्धी मिळावी म्हणून निंबाईकडे महायज्ञ करून साकडं घातलं. राज्यातील सरकारी शाळांमध्ये शिक्षणाचा सुमार दर्जा पाहता ग्रामीण भागातील विद्यार्थी विकासापासून वंचित असून तत्काळ सरकारनं ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून निर्णय घ्यावा यासाठी निंबोळा गावात असलेल्या निंबादेवीकडे तब्बल 105 दाम्पत्यांनी एकाच वेळी महायज्ञ करून साकडं घातलं. काय नेमकी आज 105 दाम्पत्याच्या ठिकाणी महायज्ञ सोहळा झाला, काय नेमकी संकल्पना आहे? दादा, जिल्हा परिषद शाळेचं खासगीकरण करू नये. जिल्हा परिषदच्या शाळा ह्या दिल्लीच्या पॅटर्न प्रमाणे करण्यात याव्या आणि जे नांदुरा कृषी उत्पन्न बाजार समितीने MPSC UPSC अभ्यासिका जे चालू केली हा अभ्यासिका पॅटर्न महाराष्ट्राच्या प्रत्येक कृषी उत्पन्न बाजार समिती राबवावा आणि प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये अभ्यासिका सुरू करावी. आणि जो नांदुरा कृषी उत्पन्न बाजार समितीने जे अभ्यासिका पॅटर्न हा महाराष्ट्र चालू केला याच्यातून आजपर्यंत 162 विद्यार्थी शासकीय सेवेमध्ये नोकरीवर लागले आहे. हा जर पॅटर्न महाराष्ट्राच्या प्रत्येक कृषी उत्पन्न बाजार समितीत राबवला तर याच्यामधून शेतकऱ्याच्या मुलाचं चांगलं जीवन उंचवेल याच्यासाठी 105 जोडप्याचा आम्ही निंबादेवी प्रार्थना केली. आणि आमच्या शासनाला एवढेच म्हणणे आहे की हा पॅटर्न महाराष्ट्राच्या प्रत्येक कृषी उत्पन्न बाजार समिती राबवा आणि जिल्हा परिषदच्या शाळा खासगीकरण करू नये. शेतकऱ्यांची आणि शेतकरी शेतमजुरांच्या मुलांना निश्चितच नोकऱ्यांमध्ये बराचसा टक्का वाढेल आणि खासगीकरण जे जिल्हा परिषद शाळांचं सुरू केलेलं आहे ते जर थांबवलं तर गरीब आणि गरीब मजुरांचे शेतकऱ्यांच्या मुलांना निश्चितच अभ्यासामध्ये फायदा होईल आणि त्याचा परिणाम त्यांना नोकऱ्यांमध्ये येईल, त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल अशी आम्हाला अपेक्षा आहे.